मोठी बातमी, राज्यात जवळपास 21,000 सरकारी पदांची परीक्षा रखडलेली आहे. 5 विभागातील 21,000 सरकारी पदांची ही परीक्षा रखडली आहे. फडणवीस सरकारच्या काळातील 21,000 पदांची भरतीची परीक्षा रखडलेली असल्याची माहिती मिळते. महाविकास आघाडीचं सरकार परीक्षा तरी घेणार का, असा संतप्त विद्यार्थ्यांनी आता प्रश्न विचारलाय. महापरीक्षा पोर्टल बंद करून काय होणार, असा देखील प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे. मागील सरकारने मेगा भरतीची घोषणा केली होती, त्या अंतर्गत 20,879 जागांसाठी जाहिराती काढण्यात आल्या. त्यासाठी बेरोजगार तरुणांनी 5 ते 7 हजार रुपये परीक्षा शुल्क शासनाकडे भरले. मात्र जाहिराती प्रसिद्ध होऊन एक वर्ष होत आल्यानंतरही परीक्षा न घेतल्याने विद्यार्थी संतप्त झालेले आहेत. भरतीसाठी अर्ज भरून घेतलेले आहेत आणि परीक्षा फी घेतली मग आमची परीक्षाही घ्या, अशी मागणी औरंगाबादमधील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी करतायत. तर गेल्या वर्षभरातल्या जाहिराती आपण पाहूयात. फेब्रुवारी 2019 मध्ये आरोग्य विभाग 2321, जुलै 2019 मध्ये एमआयडीसी 865, सप्टेंबर 2019 मध्ये पोलीस भरती आणि पदसंख्या होती 3,450. एकूण 5 विभाग आहेत आणि पदसंख्या आहे 20,879. नेमकं या विद्यार्थ्यांना, या बेरोजगार तरुणांना काय वाटतं ह्या त्यांच्याकडनं जाणून घेत, मला सांगा सरकार ज्या पद्धतीने हे बेरोजगारीविषयी भूमिका घेते काय वाटतंय? गेले एक वर्षापासून कुठली एक्झाम झालेली नाही आहे. एवढे मुलं बसले आहेत, प्रत्येक लॅबमध्ये कमीत कमी 70 ते 80 लोक अपेक्षेने तयारी करतात. गव्हर्नमेंट त्यांना सर्व्हिस देईल, नोकरी देईल. काय शिक्षण घेतलेलं आहे, कुठला अभ्यास करतात आणि कुठल्या कुठल्या परीक्षेचे फॉर्म भरले, तुम्हाला काय वाटतंय? सर, मी आता बी ए झालेलो आहे सर. मी प्लेन ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी पोलीस भरती आणि विभागातल्या ड वर्गातल्या सगळ्या शिपाई वगैरे पदं वगैरे सगळ्या फॉर्म भरलेले आणि त्याच्यानंतर आज एक वर्ष होऊन गेलेलं आहे. कंटिन्यू एक वर्षानंतर सुद्धा आणखीन परीक्षा झालेली नाही. पशुवैद्यकीचे 2 हॉल तिकीट येऊन गेले, 2 हॉल तिकीट रद्द झाल्यामुळे आणखीन ही परीक्षा झालेली नाही आहे. आणि आता असं आम्हाला असं वाटतंय की शासनाने रोजगार पूर्ण ठप्प केलेला आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतंय, बंद केलं पाहिजे का आणि तुम्ही कुठल्या कुठल्या परीक्षासाठी फॉर्म भरलेला आहे? महापोर्टल बंद करावं किंवा नाही करावं हे सरकारने अगोदरचे जे एक्झाम झालेले आहेत त्याच्यावरून ॲनालिसिसून ठरवावं. परंतु जर त्रुटी दूर करून लवकरात लवकर परीक्षा चालू कराव्यात, कारण की सर लागणारा मेसचा खर्च, खोलीचा खर्च, खोली भाडं व आता जे पूर्ण वाढत चाललेलं वय, हे ह्या सर्व गोष्टी बघता आम्हाला आता एक्झाम परीक्षा लवकरात लवकर लागाव्यात हीच आमची पूर्ण आशा आहे. आतापर्यंत 2 वर्षापासून हे भरतीचं चालू आहे. पहिल्यांदा BJP गव्हर्नमेंटनं भरतीचं डिक्लेअर केलं होतं, त्यांनी 70,000 म्हणलं, पण 70,000 तर जागा काढल्या नाही, 20,000 जागा काढल्या. तर 20,000 पण सुरुवातीला मराठा मोर्चा, परत स्थगिती आली, त्याच्यानंतर लोकसभेची आचारसंहिता लागली, त्यात परत स्थगिती आली, त्यानंतर विधानसभाचा हे लागली, आचारसंहिता लागली, त्याच्यामध्ये परत स्थगिती आली. म्हणजे ह्या गव्हर्नमेंटने असे स्थगितीमुळे जवळपास 2 वर्षापासून ही भरती थांबलेली आहे. जिल्हा परिषद असो, पोलीस असो किंवा MIDC, या सर्व परीक्षेची जाहिरात ज्या पद्धतीनं प्रसिद्ध केली त्याच पद्धतीने परीक्षेची तारीख जाहीर करावी आणि तात्काळ भूमिका राहावी अशी मागणी हे विद्यार्थी करतात. कॅमेरापासून संतोष सिसाडचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद.